इतके दिवस हा प्रॉडक्ट माझ्या कार्टमध्ये होता आणि फायनली हा मागवला. नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला या टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही नवीन प्रोडक्ट्स ट्राय करणार आहोत आणि ते जास्त करून मायग्लॅमचे प्रोडक्ट्स आहेत आणि एकच प्रोडक्ट आहे तो रेडनेसचा आहे, तो आज आपण ट्राय करणार आहोत. आणि मायग्लॅमचा ॲक्च्युली एकही प्रोडक्ट मी आधी यूज केलेला नाही आहे, त्यामुळे आय एम रिअली एक्साइटेड टू ट्राय आणि बघू कसे आहेत. आणि चांगले असतील, मला आवडतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही सुद्धा बाय करू शकता. तर आज आपण हे सगळे प्रोडक्ट्स ट्राय करूया आणि व्हिडिओच्या एंडला सबस्क्रायबर शाउटआउट सुद्धा देणार आहे. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ दिस व्हिडिओ आणि आता आपण व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात पहिला प्रॉडक्ट जो आपण आता टेस्ट करणार आहोत तो आहे रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्राइमर. हा ॲक्च्युली प्रॉडक्ट खूप दिवसांपासून माझ्या कार्टमध्ये होता, भरपूर दिवस झालं मी ह्याला विचार करते की मागू अँड फायनली नाव आय हॅव दिस. तर हा म्हणजे ॲक्च्युली जेव्हा प्रॉडक्ट लाँच झाला होता खूप ठिकाणी ह्याची ॲडव्हर्टाईजमेंट मी बघितली होते, खूप इन्फ्लुएन्सर्सनी ह्याला ट्राय केलं. सो तेव्हापासून आय वॉज थिंकिंग की हा आपण ट्राय करू आणि फायनली आता आपण हा ट्राय करणार आहोत, रेनेचा बॉलिवूड फिल्टर. हा आहे इन्स्टंट फाईन लाईन रिडक्शन फिल्टर फिनिश स्मूथ स्किन असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती आणि ह्याची MRP आहे 450. ओके, अशी बॉटल आहे. आता आपण ओपन करून बघूया की हा प्रॉडक्ट नेमका कसा आहे. ओके, हा जेलसारखा आहे. सो आपण ह्याला आता ट्राय करू आणि सध्या माझ्या चेहऱ्यावरती काही नाही आणि प्राइमरच आपण पहिल्यांदा लावतो तर त्यासाठी आज हाच प्राइमर आपण यूज करणार आहोत. फ्रेग्रन्स ह्यामध्ये आहे, माइल्ड आहे पण ॲक्च्युली इट्स व्हेरी गुड. खूप जास्त स्ट्रॉंग स्मेल नाही आहे पण थोडीशी स्मेल आहे. सगळ्यात आता प्राइमर मी लावलेली आहे आणि ॲक्च्युली लावताना खूप स्मूथ वाटत होता. लावून झाल्यानंतर फेस खूप स्मूथ वाटत आहे. जेल बेस्ड प्राइमर आहे आणि इव्हनली लावून झालेलं आहे आणि त्याच्यावरती ॲक्च्युली लिहिलेलं आहे की फाईन लाईन, इन्स्टंट फाईन लाईन रिडक्शन. तर हां, फाईन लाईन्स तुमचे थोडेसे कमी दिसतील पण प्रायमरकडून एवढी पण अपेक्षा नाही करायची की पूर्णपणे माझे फाईन लाईन्स डिसअपिअर होतील. नाही, असं होतच नाही ॲक्च्युली. किती जरी बॉटलवरती लिहिलेलं असेल, काहीही असलं तरी फाईन लाईन्स कम्प्लिटली दिसायचे बंद होतील असं नाही होत. पण हां, कमी दिसतील, मिनिमाइज करू शकतो इन प्राइमर. तुमचा जो फाईन लाईन्स असतात ते मिनिमाइज करू शकतो पण कम्प्लिटली दिसणारच नाहीत असं नाही होत, टू बी व्हेरी फ्रँक. तर हा प्राइमर चांगला आहे, इट्स अ गुड प्रॉडक्ट आणि मला ॲक्च्युली हा आवडलेला आहे आणि ह्याचा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेल. मला हा आवडलेला आहे. फ्रेग्रन्ससुद्धा खूप जास्त स्ट्रॉंग नाही. ॲक्च्युली मला प्रॉडक्ट्स असे आवडतात ज्यामध्ये फ्रेग्रन्स नसतं, पण माइल्ड फ्रेग्रन्स इज ओके. कारण बऱ्याच वेळांना जर फ्रेग्रन्स स्ट्रॉंग असेल तर तो इरिटेट करतो, एस्पेशली मला तर इरिटेट होतं. पण जर माइल्ड फ्रेग्रन्स असेल तर इट्स गुड. त्यामुळं जास्त स्ट्रॉंग स्मेल नाही आहे आणि आय वुड रेट दिस प्रॉडक्ट 8/10. आता सेकंड प्रोडक्ट जो आपण ट्राय करणार आहोत तो आहे हा मायग्लॅमचा BB क्रीम आणि ह्याचे पण डिटेल्स मी सगळे साईडला टाकून देईल, तुम्हाला लक्षात येईल. आणि ह्याची MRP आहे 449 आणि हा BB क्रीम विथ हायलोरॉनिक ॲसिड आहे. ब्रॉड स्पेक्ट्रम SPF 50 पण आहे, PA++ आहे, म्हणजे BB क्रीममध्ये सनस्क्रीनसुद्धा आहे यामध्ये आणि प्लस पॅराबेन नाही आहे, अल्कोहोल फ्री आहे, मिनरल ऑइल नाही आहे आणि टेस्टेडसुद्धा आहे, क्रुएल्टी फ्री अँड वेगन आहे. तर भरपूर काही लिहिलेलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये एक गोष्ट लिहिलेलं आहे की इन्स्टंट हायड्रेशन दॅट लास्ट अप टू 24 आवर्स, विजिबली फेड्स डार्क स्पॉट्स अँड इम्प्रूव स्किन टोन इन जस्ट 7 डेज. आय डोंट नो अबाउट दॅट, हे आपण नंतर चेक करू शकतो की काय फरक पडतं ॲक्च्युली. पण BB क्रीम स्पेसिफिकली कम्स इन मेकअप, सो आय वोंट एक्सपेक्ट दिस टू इम्प्रूव माय स्किन. पण BB क्रीम कसा आहे तो आपण टेस्ट करूया.
आणि ह्याचा शेड आहे 101 कॅश्यू. वाव, प्रॉडक्ट दिसायला खूप जास्त छान आहे, व्हेरी सेक्सी. ट्राय दिस. आणि आज मी याला हातानेच ब्लेंड करणार आहे. बीबी क्रीमला युजली मी ब्लेंडर नाही वापरत, तर आज आपण हातालेच ह्याला ब्लेंड करू आणि बघूया कसं आहे. हाताने ब्लेंड करणं ॲक्च्युली खूप कन्व्हिनियंट पण होऊन जातं, स्पेसिफिकली वेन यू आर इन रश. गडबड असते बऱ्याच वेळा आणि ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करण्यात बऱ्याच जणांना वेळ पण नसतो, त्यावेळेस हाताने फिंगर्स तुम्ही यूज करून ब्लेंड करू शकता. आणि बीबी क्रीम सी सी क्रीमसाठी शक्यतो ब्लेंडर नाही यूज केलं तरी चालतं, नॉट अ प्रॉब्लेम, कारण ह्या गोष्टी खूप इझिली ब्लेंड होऊन जातात. हां, पण जेव्हा फाउंडेशन तुम्ही यूज करता तेव्हा आय वुड सजेस्ट की तुम्ही ब्लेंडर यूज करा किंवा मेकअप ब्रश यूज करा, सो दॅट तुमचा बेस खूप चांगला होईल. पण हाताने सुद्धा ब्लेंड केलेलं सध्या, नॉट अ प्रॉब्लेम. वा, ॲक्च्युली हा ना खूप हायड्रेटिंग ॲक्च्युली वाटत आहे, लावतानाही देखील खूप जास्त सॉफ्ट वाटत आहे आणि खूप इझिली ब्लेंड झाला आहे. ॲक्च्युली बऱ्याच वेळा बीबी क्रीम्स जे थिक असतात त्यांना ब्लेंड करणं थोडंसं अवघड होऊन जातं, पण हा खूप इझिली ब्लेंड पण झालेला आहे. चांगला कवरेज वाटत आहे, डेली यूजसाठी ॲक्च्युली खूप चांगला आहे, म्हणजे तुम्ही फाउंडेशन लावलं आहे किंवा मेकअप केलं आहे असं नाही वाटत, नॅचरलच दिसत आहे, त्यामुळे डेली यूजसाठी हा ॲक्च्युली चांगला आहे. आणि लेट मी जस्ट सी इन द मिरर. ओके, खरंच ह्याच्याने जो फिनिश आलेला आहे तो खूप नॅचरल आहे. ॲक्च्युली नाही वाटत आहे की मी मेकअप केलेली आहे, नॅचरल स्किन दिसत आहे, त्यामुळे डेली यूजसाठी हा खूप चांगला आहे. आवडला मला हा प्रॉडक्ट, नो डाऊट. सो आय वुड रेट दिस 9 out of 10, खूप छान प्रॉडक्ट मिळाला. आता नेक्स्ट प्रॉडक्ट आहे अगेन मायग्लॅमचा, हा आहे लिप अँड चिक टिंट मायग्लॅमचा. आणि ॲक्च्युली मला असे मल्टीपर्पज प्रॉडक्ट जे असतात ना, जे एकामध्ये भरपूर काम होऊन जातं, तसे प्रॉडक्ट्स खूप आवडतात, कारण जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता ना तेव्हा सगळे प्रॉडक्ट्स, एक लिपस्टिक, एक ब्लश, एक हायलायटर असे सगळे घेण्यापेक्षा जर एकाच प्रॉडक्टमध्ये सगळं भेटत असतील तर खूप कन्व्हिनियंट होतं ट्रॅव्हलिंगच्या वेळेस स्पेसिफिकली. तर मला असे प्रॉडक्ट्स खूप आवडतात. मागच्या हॉल व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असेलच, जर नाही बघितला तर बघा. त्यामध्ये सुद्धा मी ट्रॅव्हल फ्रेंडली ब्ल्यू हेवनचा एक हे मागवला होता, त्यामध्ये सुद्धा ब्लश, हायलायटर अँड कॉन्टोर तिन्ही होतं, विच वॉज अगेन ट्रॅव्हल फ्रेंडली आणि खूप चांगला प्रॉडक्टसुद्धा होता. आणि आता हा लिप अँड चिक टिंट आपण ट्राय करणार आहोत. हा आहे माय ग्लॅमचा आणि ह्याची MRP सुद्धा आहे 495. ओके, सो असा हा प्रॉडक्ट आहे, अशी बॉटल आहे. ह्याचा शेड आहे बेरी ब्लिस. बॉटल खूप छान आहे ॲक्च्युली. तर ह्याला मी चीक्सवरती ट्राय करते, कारण लिप्ससाठी मी लिपस्टिकसुद्धा ऑर्डर केलेली आहे. असा आहे हा कलर, पिंक नाही आहेत जास्त. आणि लेट मी शो यू. ओके, जो नॅचरल असा पर्पल शेड असतो तसा हा शेड आहे. तर लेट्स सी, आणि चिक्सवरती आपण ट्राय करूया. ओके, ओ जास्त लावले. पिगमेंटेड ॲक्च्युली आहे, मी थोडंसं घेतले होते, पण हा खूप छान पिगमेंटेड आहे आणि खूप इझिली हा ब्लेंडसुद्धा होत आहे. आणि ब्लेंड करून ना जर तुम्ही खूप जास्त चुकून लावला तर त्याला तुम्ही व्यवस्थित ब्लेंड केला तर तो जास्त नाही दिसत, त्यावेळेस तुम्ही ब्लेंडिंग व्यवस्थित करायचं हे लक्षात ठेवायचं. आणि आता तुम्ही बघू शकता, बघा मी खूप जास्त वाटत होता आधी लावल्यानंतर, पण जसं जसं तुम्ही त्याला ब्लेंड केला हा चांगला ब्लेंड झालेला आहे. आणि आता बघू शकता किती छान लुक वाटत आहे. पिंकसारखाच दिसतो पण ॲक्च्युली बॉटलमध्ये बघितला तर हा पिंक नाही आहे, हा थोडासा पर्पल शेड आहे. सो नाईस. nice.
सो गाईज, हा लिप अँड चिक टिंट ॲक्च्युली खूप चांगला आहे, नॅचरल वाटत आहे, ब्लश लावल्यासारखं नाही वाटत आहे. जो तुमची स्किन नॅचरली जशी पिंक होती तसं दिसत आहे, ब्लशचा लुक नाही येत आहे, त्यामुळं हा खूप आवडला मला. आणि लिप्सवरती मी ट्राय नाही केले कारण मला एक लिपस्टिकसुद्धा नवीन ट्राय करायची आहे, त्यामुळं मी फक्त चिक्सवरती ट्राय केली आहे. आणि क्रीम फॉर्मॅट असल्यामुळे लिप्सला पण हा खूप चांगला सूट होईल, हायड्रेटिंग आहे आणि ड्राय स्किन टाईपसाठी खूप चांगला वाटेल ॲक्च्युली. लास्ट प्रॉडक्ट जो आपण ट्राय करणार आहोत तो आहे लिपस्टिक. तर सध्या माझ्याकडे माईक लॅमचे दोन लिपस्टिक्स आहेत लाईक दिस, आणि हे आहे लिक्विड वेल्वेट मॅट लिपस्टिक. सो आणि ह्यांचा शेड आहे, एक आहे 01 यमी आणि दुसरा आहे 07 लवर. तर आपण बघूया की हा शेड कसा आहे. 375 याची MRP आहे आणि 1.6 ml आहे. सो एक शेड हा आहे, थोडासा रेडमध्ये आहे हा, आणि दुसरा जो शेड आहे लेट मी चेक, तो थोडासा न्यूड शेडमध्ये आहे. कोणता बरं, हा जो यमी शेड आहे 01 यमी आपण ट्राय करणार आहोत, कारण मला ह्याच्यावरती बोल्ड लिपस्टिक नाही ट्राय करायचा आहे. सो आपण हा लिपस्टिक ट्राय करूया. सगळ्यात पहिला मी याचं स्वॉच दाखवते कसं आहे. ओके, असा हा शेड आहे. आणि आता ह्याला लिप्सवरती ट्राय करून बघूया. लिक्विड लिपस्टिक आहे ही, लिक्विड लिपस्टिक आहे आणि मॅट फिनिश आहे. सो गाईज, आता तुम्ही बघू शकता हा लिप शेड ॲक्च्युली खूप छान वाटत आहे, या लुकवरती मॅच पण होत आहे आणि डेली वेअरसाठी हा शेड खूप चांगला आहे. तर आता लावताना जसं त्याच्यावरती लिहिलेलं आहे वेल्वेट मॅट, ॲक्च्युली तो तसाच फील होता लावताना, खूप स्मूथली लावून झाला. आणि मॅटसुद्धा आहे, मॅट लुक देत आहे, पण हा किती लाँग लास्टिंग आहे हे आत्ता मी नाही सांगू शकत कारण हा फर्स्ट टाईम मी यूज केलेली आहे, त्यामुळे आता बघू की हा किती वेळ टिकतो. आणि त्याच्यावरती मी नंतर डिटेलमध्ये एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकेल फॉर मोर रिव्ह्यू, की त्यामध्ये सांगेल की हा किती वेळ टिकला. सो त्यासाठी आय वूड रेट दिस प्रॉडक्ट 7 out of 10 ॲज ऑफ नाव, आणि नंतर आपण ह्याला चेक करूया की हा किती वेळ टिकतो. सो हे होते प्रॉडक्ट्स जे मी नवीन ट्राय केले, आणि ऑलमोस्ट सगळे प्रॉडक्ट्स मला चांगले वाटले. फक्त लिपस्टिकसाठी मी वेट करते की हा किती वेळ टिकतो, आणि त्यानंतर आपण याच्यावरती डिटेल रिव्ह्यूसुद्धा करू शकतो शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आतापुरतं हे प्रॉडक्ट्स एवढेच आहेत माझ्याकडं, आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकेन. बरेच जण म्हणतात लिंक नाही टाकत, पण ह्यावेळेस मी आठवणीनं सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करा. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हीसुद्धा बाय करू शकता. आणि सबस्क्रायबर शाउटआउट राहिलेला आहे. आणि काही आजच्या शाउटआउटमध्ये थँक्यू सो मच संध्या कणरे, थँक्यू सो मच सुचिता सबले, थँक्यू सो मच ऐश्वर्या पांढरे, अँड थँक्यू सो मच वैशालीताई फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि तुम्ही कमेंटसुद्धा केली होती की माझ्या व्हिडिओमध्ये नाव नाही घेतला वैशालीताई, तुम्ही कमेंट केली होती. तर ॲक्च्युली असं होत नाही, मी जे पण नाव आलेले असतात ते सगळे नोट करते, पण बऱ्याच वेळा कसं होतं ना, जसा आजचा हा मी व्हिडिओ केली आहे आणि ह्या व्हिडिओपर्यंत ज्यांचे नाव आलेले असतात ते सगळे इन्क्ल्यूड झालेले असतात, पण एडिटिंग झाल्यानंतर लाईव्ह जाणार असतो आणि तेव्हा एखादा नाव आला तर त्याला ते इन्क्ल्यूड करणं थोडंसं अवघड होऊन जातं. तर ते नाव मी घेते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्क्ल्यूड करते. सो आय डोंट रिअली मिस एनीवन्स नेम. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की सबस्क्राईब पण होतात लोकं, पण कमेंटमध्ये नाव नाही लिहित आणि त्यांची जी युजर आय डी असते त्याच्यावरती नाव नसतं, त्यामुळं ना खूप डिफिकल्ट होतं टू फिगर आउट की नाव काय आहे. त्यामुळं म्हणून मी म्हणत असते की ना सबस्क्राईब करून नाव देखील लिहा, आणि तुमचे कमेंट्समध्ये जे काही रिक्वेस्ट असतील ते सुद्धा लिहा, सो दॅट मी शाउटआउटमध्ये तुमचे नाव नक्की घेईल. सो आय होप यू गाईज अंडरस्टँड, अँड थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता आणि एवढे छान छान कमेंट्स लिहिता की आय जस्ट फील गुड, अँड थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आताच्या व्हिडिओसाठी एवढंच, थँक्यू सो मच अँड आय विल सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. जय महाराष्ट्र.